क्वेश्चन पकड़ो। टू चार्जेस, दोन चार्जेस दिले, 5×10⁻¹ कूलम। एक चार्ज किती दिले रे, q1 धरूया, 5×10⁻¹ कूलम। q2 दिले रे एंड −3×10⁻¹ कूलम आर लोकेटेड 16 सेंटीमीटर अपार्ट। लोकेटेड आहे ते 16 सेंटीमीटर अपार्ट। 16 सेंटीमीटर अपार्ट म्हणजे त्या दोन ह्याच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी। काय दिलंय? डिस्टन्स। दॅट इज मीन बाय आपल्याला आता इथं एक्झॅक्ट आर म्हणता येणार नाही आहे। ओके, सो दॅट इज द गिवन एज अ डिस्टन्स, बट बिटवीन द जे काही हे दोन कुटप झाले तिथलं डिस्टन्स किती दिले आपल्याला, 16 सेंटीमीटर म्हणजे 0.16 मीटर लिहितो मी। ओके, अपार्ट म्हणजे ते दोघांचं डिस्टन्स, कुठलं चार्ज म्हणजे डायपोलचं डिस्टन्स, दॅट इज एन 2L। ओके, पुढं ऍट व्हॉट पॉइंट, असं कोणत्या पॉइंटला, ऑन द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस इन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 0। जर हे दोन लाईन जॉईनिंग केलं म्हणजे समजा इथं V1 इथं V2, आता इथे पॉइंट P घेतलं, इथं समजा Q1 आहे आणि इथं काय Q2 आहे, चार्ज आहे, हे दोघांचं डिस्टन्स हे दोन्ही जे अपार्ट आहे ते किती आहे, 0.16 मीटर इतकं आहे। मग आता यांचं काय म्हणणं आहे की ह्या Q1 पासूनचं याचं डिस्टन्स किती किंवा या Q2 पासूनचं याचं डिस्टन्स किती, जिथं पोटेन्शियल आपल्याला काय असायला पाहिजे, 0 भेटायला पाहिजे। म्हणजे या दोघांचं मिळून पोटेन्शियल इथं काय म्हणलंय बघा, ऑन द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 0। असं कोणतं ह्या दोन्ही चार्जेसची आपल्याला लाईन जॉईन करायची आहेत आणि असं कुठं आपल्याला पहिली सिच्युएशन आपण कन्सिडर केलं की हे जो पण आपण पॉइंट पी घेणार आहे हा त्या ए आणि बी च्या मध्ये आहे। इथं समजा हे ए आहे हे बी आहे, ए आणि बी च्या मध्ये आहे तो चार्ज, तो जो पर्टिक्युलर पॉइंट आहे जिथं 0 येणार आहे। दुसरा एखादा पॉइंट आपण घेऊयात, समजा इथं दुसरा एखादा पॉइंट घेतलाय, सेम सिच्युएशन आहे, इथं ए आहे इथं बी आहे, पण आपण ही लाईन एक्सटेंड केली आहे, एक्सटेंड करून आपण इथे एक पी पॉइंट घेतलाय आणि तिथं 0 आहे, पण हे दोन्ही मिळून हे किती आहे यांचं डिस्टन्स, हे 0.16 मीटर आहे। आणि इथून ए टू पी हा किती आहे, एक्स आहे। आता तुम्ही मला सांगायचं आहे जर हे टोटल किती आहे 0.6, हे झालं एक्स, तर इथं हे किती आहे, इथं डिस्टन्स किती असायला पाहिजे, 0.16 मायनस एक्स। इथं एक्स मोठा आहे, आउटवर्ड आहे, हा पॉइंट कुठं आहे, आउटवर्ड आहे, तर इथे हे किती यायला पाहिजे रे, एक्स मायनस 0.16। क्लिअर आहे का बघा, तुम्हाला समजतंय का बघा, हा जो पी पॉइंट आहे हा ए बी पासून एक्सटेंड करून बाहेर घेतलाय आणि दुसरा जो पी पॉइंट आहे या दोघांच्या मध्ये घेतलाय, ए आणि बी च्या मध्ये। मग आपल्याला जर चार्ज काढायचं आहे, तर आपल्याला जर इथं चार्ज काढायचं झाला तर किती येणार आहे रे, इथलं जे पोटेन्शियल येणार आहे, सॉरी पोटेन्शियल V1 + V2 = सांगितलं हे 0 असतं। मग V1 काय येणार आहे आपल्याला, V1 असतं 1/4πε₀, V1 च्या ठिकाणी A पॉइंट म्हणजे Q1 upon R, R कुठं आहे, डिस्टन्स A P, जे काही डिस्टन्स असेल ते म्हणजे R कुठल्या पॉइंटला आहे, A पॉइंट पासूनचं, प्लस 1/4πε₀ × Q2 upon R₀ = 0। या दोघांमधून आपण काय कॉमन काढता येईल, 1/4πε₀ ब्रॅकेट मध्ये काय येतं, Q1 upon RA + Q2 upon RB = 0। याला पलीकडे पाठवलं हे काय झालं, 0 झालं, झालं 0, तर इथं काय येणार आहे, हे पलीकडे पाठवलं 0 केलंय आणि मी इथं व्हॅल्यूज टाकतोय, Q1 ची व्हॅल्यू काय बघा आपल्याकडे 5×10⁻¹ upon RA, म्हणजे ही सिच्युएशन, हे डिस्टन्स किती आहे, P पासूनचं एक्स आहे इथं, प्लस इथं हे क्यू आहे, हे Q2 मायनस आहे बाबा, इथं प्लस हे −3×10⁻¹ upon इथे आपल्याकडे डिस्टन्स बघा 0.16 मायनस काय येतं, x = 0। एवढं समजलंय का सर्वांना, काही अडचण नाही तर चलो ठीक आहे। आता इकडलं हे मायनस आहे, हे पलीकडे पाठवलं काय होतं, प्लस, सो म्हणून 5×10⁻¹ upon x = 3×10⁻¹ upon
0.16 minus x हे 10 raised to minus 8 हे कॅन्सल झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन काढतो, रिमेनिंग राहिलेला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. इथं बघा 5 0.16 मायनस काय तर आहे बाबा नो x इक्वल टू हे 3 तिथंच आहे, याला पलीकडे पाठवलं हे झालं 3x. तो इथं 16 5 87 किती आहे 16 5 80 रे, इथं 80. आता इथं बघा हे 2 आहे, 1 2 1 2 म्हणजे काय किती येतं 0.8 मायनस 5x बरोबर इथे किती येतं 3x. हे 5x मायनस पलीकडे पाठवलं रे बाळांनो 0.80 बरोबर हे 5 आणि इकडला पलीकडे 3x प्लस 5x किती झालं 3x प्लस 5x 8x 0.80. तो x बरोबर 0.80 डिवाइड बाय 8 8 1 8 8 0 0 8 1 8 8 0 0 म्हणजे x बरोबर 0.10 मीटर. जर त्यांना सेंटीमीटर मध्ये हवा असेल तर x बरोबर 10 सेंटीमीटर, x बरोबर किती आला 10 सेंटीमीटर. या ठिकाणी जर सेंटरला पॉइंट घेतला तर x बरोबर 10 सेंटीमीटरला काय असेल आपल्याला पोटेंशियल 0 असेल. जर आपण तो एक्सटेंडेड म्हणजे बाहेरच्या साईडला घेतला तर त्यावेळेस सिच्युएशन काय येईल आपण इथं बघूयात. v1 प्लस v2 बरोबर 0 सगळी प्रोसेस तेच करायचे. कुठे चेंज आहे तुम्हाला इथं लक्षात येते का बघा 1/4πε0 q1/ra प्लस 1/4πε0 इंटू q2/rb बरोबर 0 कॉमन काय काढलं रे बाबांनो 1/4πε0 ब्रॅकेट मध्ये काय येतं q/1 r a एच पॉइंटला एच बीच्या पॉइंटला बीच तो 1/4π सॉरी तर q2/rb बरोबर 0 याला पलीकडे पाठवलं 0 झालं. इथपर्यंत काय अडचण आहे नाहीये. तो इथे व्हॅल्यू टाकूया आपण किती येते रे व्हॅल्यू q1 ची व्हॅल्यू किती आहे 5 × 10⁻⁸ r किती आहे r a. आता इथे हे डिस्टन्स आहे बघा, इथे डिस्टन्स किती आपल्याला 0.16 मीटर. आता आपल्याला टोटल डिस्टन्स a चं x ला x च आहे, ते x ला x च आहे आपल्याला. p पासूनचं डिस्टन्स पाहिजे आपल्याला, ते x चं किती आहे x च आहे आपल्याला. परत पुढे तो इथं जे आहे प्लस हे क्यू किती आहे मायनस 3 × 10⁻⁸ आपण इथं जे येतं ते एक्स मायनस 0.16 आहे इक्वल टू 0. हे मायनस पलीकडे पाठवलं काय होणार आहे बाबा नाव मायनस पलीकडे पाठवलं आपण तो 5 × 10⁻⁸ अपॉन एक्स बरोबर हे मायनस पलीकडे 3 × 10⁻⁸ अपॉन एक्स मायनस 0.16. तो इथं काय केलं हे कॅन्सल झालं. परत हे त्रिकस गुणाकार केला, प्रॉब्लेम तोच आहे सगळं तेच आहे. आपण थोडं चेंज केलंय बोला 5 ब्रॅकेट मध्ये काय तर आहे एक्स मायनस 0.16 बरोबर किती आलं 3x आलं का नाही 3x. ओके सो देन हियर 5x मायनस इथं परत 0.80 येतं का 16 5 80 बरोबर 3x ला इकडे घेतलं याला पलीकडे घेतलं तो 5x मायनस 3x बरोबर 0.80. तो देअरफोर किती राहिलं रे 5x मायनस 3x 2x बरोबर 0.80. सो देअरफोर x बरोबर 0.80 डिवाइड बाय 2 सो पे 0.40 बरोबर आहे का. पुढे देअरफोर x बरोबर 0.40 मीटर दॅट इज मीन बाय x बरोबर किती येतं रे 40 सेंटीमीटर. किती येतं 40 सेंटीमीटर राईट.